आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी तालुक्यासाठी स्वतंत्र कार्यालय सुरू करणार. कोल्हापूर शहराप्रमाणे निपाणीचा विकास करण्यासाठी निधी. नामदार सतीश जारकीहोळी. निपाणी तालुक्यासाठी नवीन कार्यालय सुरू करण्याबरोबरच शेजारील कोल्हापूर शहराप्रमाणे निपाणीचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असे प्रतिपादन कर्नाटकचे सहकार मंत्री व बेळगावचे पालकमंत्री नामदार सतीश जारकीहोळी यांनी केले आहे. निपाणी तालुक्यासाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या तालुका कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी नामदार जारकीहोळी बोलत होते. ते पुढे म्हणाले, निपाणी तालुका झाला असल्याने निपाणी शहरासह परिसराच्या विकासासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करूया. येथे नव्याने होणाऱ्या कार्यालय निर्मितीसाठी प्रयत्न करून तालुक्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे नामदार जारकीहोळी यांनी सांगितले. प्रास्ताविकात तहसीलदार चिदंबरम यांनी माहिती देताना सांगितली, या ठिकाणी 10 शासकीय कार्यालये कार्यान्वित असून अद्याप 14 कार्यालयांची निर्मिती करणे गरजेचे आहे. निपाणी तालुक्यात 53 खेड्यांचा तसेच 34 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तर निपाणीची जनसंख्या 3,10,000 असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रारंभी नामदार जारकीहोळी व अन्य मान्यवरांच्या हस्ते भित कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. VSM च्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायले. कार्यक्रमास माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूत, चिकोडीचे तहसीलदार चिदंबरम कुलकर्णी आदी मान्यवरांसह अधिकारी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत निपाणीचे तहसीलदार संजीव कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रशिक्षणार्थी तहसीलदार संजीव कुंभार यांनी केले. मानकरी न्यूज साठी निपाणीहून विश्वनाथ हलगे. तुम्ही सगळेजण या ठिकाणी आहेत. आजची संख्या तुम्ही बघितला तर सगळ्या भागातून आलेले नागरिक होते आणि सगळे सर्व अधिकारी या ठिकाणी होते. प्रांताधिकारी आले आहेत, तहसीलदार आले आहेत, चिकोडीचे निपाणीचे तहसीलदार आहेत, डेप्युटी तहसीलदार आहेत, सगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आहेत. तर अधिकाऱ्यांच्या समवेत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम होतो तो सरकारी कार्यक्रम मानला जातो. अधिकाऱ्याविना मग मी पण काय उद्या कुठं पण फीत लावून रस्त्यावर एक उद्घाटन करू शकतो की ते उद्घाटन होऊ शकत नाही. ते माझा वैयक्तिक कार्यक्रम असू शकते. सगळ्यांच्या समवेत जो कार्यक्रम होतो तोच सरकारी कार्यक्रम असतो. कारण प्रत्येकांना वाटतंय की आपण न केलेल्या कामाचं पण श्रेय आपल्याला मिळावं. असे लोक लई आता झाले नाही. दुसऱ्याच्या घरात काहीतरी झालं तर ते माझ्यामुळं झालं सांगणारे लोक आज जास्त आहेत. त्यामुळं तिकडे लक्ष न देता आज निपाणीचं एक चांगल्या अशा पद्धतीचं एक आनंद उत्सव साजरा करण्याचा जो कार्यक्रम होता तो आज कार्यक्रम झालेला आहे. त्यांनी आज उपस्थित दाखवलं असतं तर त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष त्यांनीच असते. पण त्या दिवशी करायचं जे काही खेळ खंडोबा केलेलं आहे ते टोटल चुकीचं केलेलं आहे. आज आलं असतं तर सन्मानानं त्यांना बसायसाठी अध्यक्ष खुर्ची मिळाली असती ना. कार्यक्रम भलं काही असू देत पण आज सन्मानानं त्यांना खुर्ची पालकमंत्र्यांच्या बाजूला शेजारी खुर्ची त्यांनाच मिळाली असते. एवढं घाई गडबड काही करायची गरज नव्हती. अति घाई संकटात नाही असं होतं ते. त्यामुळे संकट त्यांच्या जवळ आलेत त्यासाठी घाई जास्त चालू आहे.